ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हिरन मनसुख यांच्या मृत्यूच्या संदर्भातलं गूढ सध्या उकललेलं नाही आहे, पण आपण त्यांच्या या सगळ्या केसच्या बद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यांना माहीत आहेत असे वकील आपल्या सोबत आहेत, कल्पनाथ गिरी सर, आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी आत्तापर्यंत आपल्याला कळलेल्या आहेत. पण मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे सर. तुम्ही अर्ज लिहिला मनसुख हिरण यांनी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर, त्या अर्जात कुणाकुणाची नावं समाविष्ट करायची आहेत आणि कुणाकुणाला अर्ज करायचा आहे, हे मनसुख हिरण यांनी सांगितलं की सचिन वाझेंनी सांगितलं? नाही, ते मनसुखने सांगितलं मला. सचिनची माझी त्याच्याबद्दल काहीच बोलणी झाली नाही की कोणाच्या नावे टाकायचं, कोणाच्या काय कसं करायचं. बर, पण त्या ह्याच्यामध्ये सचिन वाझे यांचं नाव टाकायचं किंवा नाही हा निर्णय मनसुख हिरण यांचा होता? हा मनसुखने सांगितलं होतं ना. बर, पण त्याच्याबद्दल त्यांची आधी आणि चर्चा तुम्ही झाली मला असावी. विचारत होते की त्यांची मनस्थिती कसा होती, हे तुम्हाला हो हो माझ्याशी विचारायचं होतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगायला इच्छितो की ते मनसुख आहे ते माझ्याकडे 2 तास होते इकडे कमीत कमी, बरोबर. आणि त्यांची मनस्थिती खूप खूप मजबूत होती. खूप हा म्हणजे एकदम भला माणूस होते, चांगले माणूस होते. हा तर मला काय तसा वाटला नाही की त्यांची मना असा म्हणजे काय म्हणजे असा वाईट होऊन जाणार त्यांच्या. बर, म्हणजे ते ते प्रचंड खूप मजबूत अस्वस्थ होते आहेत. तसा. नाही सर, मग थोडंसं कॉन्ट्रोवर्सी वाटते. म्हणजे मला मला एक एक गोष्ट सांगा सर. दोन बाबी तुम्ही सांगताय. एक पत्र तुम्ही तुमच्याकडूनच लिहून घेतला अर्ज, त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की मला प्रचंड मानसिक त्रास होतोय एका बाजूला, ते अस्वस्थ होते असं एका बाजूला तुम्ही म्हणताय. दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की ते अत्यंत म्हणजे घाबरलेत किंवा अशा परिस्थितीमध्ये ते नव्हते. नाही नाही नाही, घाबरले नव्हते. तो घाबरले म्हणजे काय, त्यांना त्रास देत होते पोलीसचे लोक, त्याच्याबद्दल हा त्यांना तक्रार करत होता. त्यांना त्रास नव्हता म्हणजे त्यांना त्रास कशाला होतो हे, हा म्हणजे ते कंप्लेनंट आहे. त्यांची स्वतःची गाडीची चोरी झालेली आहे, त्यांच्या FIR झालेला आहे पोलीस स्टेशनमध्ये, हा आणि त्यांना काय आरोपीसारखे त्यांच्या बर्ताव करतात म्हणजे काय, ते एक त्रासकीची गोष्टी होती. बर ठीक आहे. पण याच्यातली एक ते महत्वाची कंप्लेनंट गोष्ट होते, आहे. त्यांची स्वतःची गाडी चोरी. हा, ते कंप्लेनंट होते, पण त्यांच्याच गाडीचा वापर नेमका कशासाठी झालेला आहे हे त्यांना कळल्यानंतर त्यांची काय नेमकी भावना होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर सचिन वाझे हे त्या प्रकरणामध्ये सुद्धा चौकशी करतायत हे तुम्हाला माहीत होतं का? हे मनसुख हिरण यांना कळल्याच्या नंतर त्याच्या मागे त्यांची काय भूमिका होती ते सुद्धा मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर मला तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.